दक्षिण सोलापूर मधील विविध योजनांची 301 प्रकरणे मंजूर केल्याची माहिती संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष प्रशांत कडते यांनी दिली आहे. दक्षिण सोलापूर संजय गांधी समितीचे मार्च अखेर 311 प्रकरणं मंजूर झाल्याची माहिती संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रशांत कडते यांनी दिली. अनेक दिवसांपासून संजय गांधी योजनेची समिती गठीत करण्यात आली नव्हती, मात्र आता ही समिती गठीत केल्यानंतर विविध योजनेतील प्रकरणं तात्काळ मार्गी लागत असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. यापूर्वी हस्तलिखित स्वरूपात प्रस्ताव दाखल करून घेण्यात येत होते. सध्या ऑनलाईन प्रस्ताव दाखल करण्यात येत असून लाभार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह आपला अर्ज दाखल करावा असं आवाहन कडते यांनी केलं. या सभेत समितीचे सचिव तथा तहसीलदार अमोल कदम, संजय गांधी समितीचे तहसीलदार राजशेखर लिंबारे, गटविकास अधिकारी प्रशांत सिंह मरोड, समितीचे सदस्य सुरेश देशमुख, जगदेवी रगटे, सुंदर पवार, श्रीशील हनमाने, प्रशांत सलगरे आदींची उपस्थिती होती. आज अखेर या योजनेतील एकही प्रस्ताव शिल्लक राहिलेला नसून सर्व अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. यापुढील सभा आगामी आर्थिक वर्षात 12 एप्रिल रोजी अध्यक्षांच्या उपस्थितीत घेण्यात येणार असल्याचं तहसीलदार अमोल कदम यांनी सांगितलं.